बिझनेस आहे हे तुला माहित असेलच. आम्ही आमची कामं बाहेर देतो. खरं तर आम्हाला एका वर्कशॉपची गरज आहेच. जर त्या हिमांशीला हरकत नसेल तर आमच्या केतन बरोबर तो वर्कशॉप सुरू करेल. काकी, तू इतकी अगती कधीपासून व्हायला लागलीस? सलोनी सुधारली, डोक्यावर पडलं. तू कशाने सुधारलीस? का ग असं नेहमी टोचून बोलतेस? मी कधीतरी काही वावग वागली का? आणि मोस्ट इम्पॉर्टंटली, आमचं हे नवरा बायकोचं खोटं नाटक संपलं. एवढं त्यांना कसं काय सुचतं रे? आईंचे ना पायच धरायला हवेत. हा, ते तर धरावेच लागणार. अगोदर मनधरणी करायला आहे, नंतर सासू म्हणून. आता त्यांच्या समोर आपली केस कधी उभी करणार? अगं, त्याची गरजच नाही. सलोनीच्या वेळेस तू जो फोन केलेला असणार आणि मी जी धावपळ केली त्याच्यावरून ती सगळं समजलं असणार. फार शार्प मांडण्यात ती. आमचा घरचा चाणक्य. तू बघ, एक दिवस स्वतःच ती विषय काढेल. तुला गॅरंटी आहे? 101%. अच्छा, तुझ्या घरची स्थिती कशी आहे? स्पेशली सलोनी. सलोनी इथेच आहे, अभ्यास करते. बोलायचं तिच्याशी? हा, दे ना. एक मिनिट हा, सलोनी घे. हा केतन कोण आहे? माझा मित्र. हॉस्पिटल मध्ये नव्हता का आला? हा, हॅलो. अग, माझी किती चौकशी करत होतीस, विसरलीस मला? नाही नाही, पटकन लक्षात नाही आलं. बरं, ते जाऊ दे. आता तब्येत कशी आहे? छान आहे. तुम्ही कसे आहात? आम्ही आज उजल छान आहोत. ठीक आहे, ठेवू. का ग, माझ्याशी बोलायचं नाही आता? अगोदर किती बोलायचीस? तेव्हा बहुतेक बोलायला विषय असतील. आता सगळं नव्याने शिकते ना म्हणून. पॉइंट आहे. अच्छा, सालीला दे ना फोन. देते, घ्या. हा, बोल रे. सॉलिड स्मार्ट झाले का सलोनी? कसली बोलतीये? उद्या कॉलेजला येणारच ना? माहित नाही, बाप लेकीला थांबून घेतलंय आईने. ठीक आहे, काही नवीन प्रोग्रेस असेल तर कळव. ओके, चल बाय. बाय. श षटकोनातला, श च्या पोटात रेष असते. आणि कोणाच्या पोटात रेष असते? हा, ब. ब च्या पोटात रेष असते. पोटात. सलोनी पुरे, आता किती वेळा ते पोटा पोटात घुळत राहणार आहेस? अशी काय बघतेस? अभ्यास कर. Thank you.
कथा गेली. आमचं एका सिक्वेलचं काम राहिलंय, माझा पिक्चर अडकलाय आणि आमच्या हिरोईनच पळून गेली. सर सर, एडिटर विशालचा फोन आला होता. काय झालं काय त्याला? सर, सिनेमा एडिट झालाय म्हणाला. कधी येते बघायला? पण त्यांनी तुला कशाला फोन केला? म्हणजे माझा नंबर नाही काय त्याच्याकडे? सर तसं नाही आहे, मीच फोन केला होता. आपल्याला डबिंगच्या तारखाही घ्यायच्या होत्या ना म्हणून. अरे काहे को डबिंग कर रहा है, पहिला पिक्चर तर पूर्ण हो दे. सर अजून काय राहिलंय? क्यों, वो हिरोईन की जो माँ मरती है वो सीन छापना बाकी नहीं है का? ओ मग करून टाकूया ना. कसा? हिरोईनचा कॉस्ट्यूम घालून तू उभा राहणार आहे? सर सिया मॅडमला बोलून घेऊया ना. अरे तिलाच कॉल करतोय पण नंबर लागत नाही, मॅडम आउट ऑफ रेंज आहे. सर तिच्या बहिणीचा नंबर आहे माझ्याकडे, तिच्याशी बोलता का? अरे बुडप, तो पहिले क्यू नाही बताया? देख का रहा है, टुकुर टुकुर फोन लगाना उसको. एक मिनट सर. ये बुल्लू के पट्टे भरे पड़े हैं तुम्हारे पास पांडे. क्या हुआ, अब खुद ही बात कर लेगा का? हेलो, हाँ सिया ची दीदी बोलते है का? हो, आपण कोण? मी चंदू. आमच्या डिरेक्टर साहेबांना तुमच्याशी काही बोलायचं आहे. एक मिनिट हा, बोला सर. गे नाम का बता? माहित नाही सर. बहुत बढिया. हॅलो. हॅलो. हा जयराम जी की. हा पांडे बोल रहा हूं. तुमची बहन सिया आमच्या इथे सिनेमा करत होती. हा सिया सिया सांगत होती तुमच्या विषयी. अच्छा. हा अच्छा अच्छा. नाही अच्छी बात है, अच्छी बात है. पर का है बहन जी, उसका नंबर नहीं लग रहा है. पिछले 4-5 दिनों से हम लोग उसको कॉल कर रहे हैं. कौनो गड़बड़ वड़बड़ है का? नहीं हो, म्हणजे गड़बड़ काही नहीं. ते एका शूटला लखनौला गेले ना, बहुतेक तिथे रेंजचा प्रॉब्लेम असावा. अच्छा 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 अच्छा. नाही पर हमको कुछ बता का नहीं गया. अरे पण लखनौ तर मोठी सिटी आहे. हा तिथे रेंज नाही म्हणजे कसा काय? नाही म्हणजे सर मला ऍक्च्युली माहीत नाही की प्रॉपर लखनौला शूटिंग आहे की आजूबाजूला कुठे. सर पण तिचा कॉल आला ना मला, तर तुम्हाला नक्की फोन करायला सांगेन. काही प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही 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 बहिणजी, प्रॉब्लेम असा काही नाही आहे. का है, तिचा एक सीन बाकी आहे. तो सीन झाला की मग डबिंग एडिटिंग, आमचा पिक्चर तिच्यामुळे लटकलाय म्हणून. ठीक आहे, माझा नंबर मी तुम्हाला पाठवतो. तिचा काय कॉन्टॅक्ट झाला तर मला फोन करायला सांग. हो सर चालेल. ठीक आहे, रखू फोन. येस सर, थँक्यू. आज जयराम जी की. काय झालं सर? तेरा हिरोईन उड गया, पर निकला उसको. नवीन म्हणून आपण त्यांना संधी द्यायचा, पण ऑफर मिळायला लागला की आपल्याला दाखवणार पाठ. गे, तिचा बहीण बोललाय की तिचा भेट झाल्यावर तिला सांगते म्हणून आपल्याला कॉल करायला. पण आपण मेसेज टाकून ठेव. आली तर ठीक, नाहीतर मग डमी उभं करून आपलं काम करून घेऊ. इथे कोण कोणासाठी नाही थांबत? सिया मॅडम. सिया मॅडम जा जा के कहा जाएगी? इंडस्ट्री खूप छोटी आहे, है का नाही? आज न उद्या तिचा गाठ नक्की पडेल. पांडे जब तक सीधा है तब तक सीधा है. पण आत्ता माझी सटकली. सर मी निघू. डर गया का? जा तुझे कुछ नहीं करूंगा, जा. ओके सर. उसका कुछ करना पड़ेगा. जय राम जी की दिन बंधु, जय राम जी की. काम ऐसा था कि एक को ढूंढना है लखनऊ में. चल केतन, येते मी. ठीक है. तुला भेटून, तुझ्या घरच्यांना भेटून खूप आनंद झाला. खरंच खूप आनंद झाला.
इस्पेशली आईंना भेटून. आईची कमी खूप जाणवायची रे. सुरुवातीला मी आले तेव्हा त्या किती करारी वाटलेल्या, घाबरायलाच व्हायचं त्यांना बघून. पण दिसत तसं नसतं, खूप माया आहे त्यांच्या मनात. त्या करारी आहेत पण हेकेखोर नाही आहेत. त्यांचा करारीपणा हा लोकांच्या चांगल्यासाठीच आहे. किती किती जागरूकतेनं सगळ्यांवर लक्ष ठेवून असतात ना त्या. बाईनं कसं असावं याचं उत्कृष्ट उदाहरण आहेत त्या. एक मिनिट, जिच्या गौरवार्थ एवढं बोलतेस तिलाच बोलवतो ना. नको, त्या आल्या तर मग मला बोलवणारच नाही. आणि मला फक्त त्यांच्याविषयी असं वाटतं असं नाहीये, तुझ्याविषयी मला तितकाच आदर आहे. हो खरंच? म्हणजे आता तू माझी देखील तारीफ करणार? मग तर मी आईला बोलवतोच. मला अगदी नाकारा समजते का? अरे प्रत्येक बाबतीत काय मस्करी करतोस केतन? मस्करी नाही, खरंच बोलतोय. मग अशी ऐकलंस ना, ठोंब्या म्हणाली मला ठोंब्या. तुझ्या त्या हिमांशू समोर अगदी मला खुशा करून टाकलं. दुखवला गेलास? म्हणजे काय, नाही दुखवलं जाणार. अग मला पण इगो आहे. हसण्यावरी नेऊ नकोस. आय एम सिरियसली जोकिंग. अगं नाही ग, मला माहिती आहे तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे. ती ना असं मधून मधून माझे कान टोचते, म्हणजे माझे पाय जमिनीवर राहतात. मला कळलंय ते. पण असाच प्रेमाचा वचक असायला हवा. मलाही तसं आहे. आमचे अण्णा माझ्यावर खूप प्रेम करतात. पण ते तुझ्या आईसारखं विषयाचं विश्लेषण नाही करू शकत. फार भावनिक निर्णय घेतात ते. एक मिनिट, तू माझ्याविषयी बोलणार होतीस. कान आतुरलेत ग माझी तारीफ ऐकायला. एक खरा मित्र कसा असावा याचं उत्तम उदाहरण आहे. खर तर मी तुझ्या खोलीत होते, अगदी जवळ. काहीही करू शकला असतास तू. ए तारीफ कर ग. तारीफच करते. ही अशी थोडा ना उतावळायस तू, पटकन बोलतोस, विचार नाही करत. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. प्रचंड मिश्किल आहेस. धन्यवाद. अब बात बनी ना. एखाद्याला रडवूही शकतोस आणि हसवूही शकतोस. जी कुणी, आय मीन सायली. हळू हळू, हा विषय नाही, अजिबात नाही. ही तारीफ फोनवर एकांतात. इथे भिंतींनाही कान असतात. घाबरट फोनवर कसं बोलणार तुझ्याशी? आता कॉल तरी करशील का? देखा जाएगा. देखा जाएगा? लगेच म्हणशील कॉल मी केलाय, बिल वाढतय, कंजूस. आई आई निघाली का? नीट जा. आणि काय लागलं तर नक्की कॉल कर. घरच्यांची खरं बोल आणि हिमांशूला बेस्ट ऑफ लक सांग. बेस्ट ऑफ लक कशासाठी? अग ज्याच्यावर तू संसार करणार आहेस त्याला बेस्ट ऑफ लक नको द्यायला. हो का? अग निघालीस का ग? हो आई, पाया पडते. अग असू दे, सुखी राहा. लग्नाला बोलव बरं. हो तर. आणि पोचलीस की कॉल कर. अण्णा कुठे? ते बाबांबरोबर पुढे गेले. बाबांना काहीतरी बोलायचं होतं ऍक्च्युली त्यांच्याशी. मला म्हणाले तुमचा निरोप समारंभ उरकून ये. अगं इथे बिझनेस प्रपोजल बद्दल बोललीस ना तू, त्याच्याबद्दल मला वाटतं डिस्कस करायला गेले बाबांबरोबर. केतन तुला कधी कळणार कुठे आणि काय बोलायचं ते. बरं आई, येऊ? ये. नव्या आयुष्याला सुरुवात करतेस, हसून सामोरी जा. आणि एक लक्षात ठेव, पुरुषांचं राज्य जगावर पण घरावर राज्य बाईचंच असतं. ती जर खमकी असेल ना तर घराला उभारी यायला वेळ लागत नाही.
माझे बाबा मला नेहमी एक वाक्य सांगायचे, नवरा तो चांगला जो आपल्या बायकोची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. बापरे, कठीण आहे. आणि बायको ती चांगली जी नवरा कमवून आणतो ना ते पुरवून उरवते. ये बात कुछ सही है. तेव्हा किती खर्च करायचा आणि कसा करायचा हे आपण बायकांनी ठरवायचं असतं. तो हक्क आपल्याकडे अबाधित ठेवायचा, पण भांडून नाही, या प्रेमाने. बाकी तू समंजस आहेस, सुखात राहा. येते. कधी काही अडचण पडली तर परत येऊ ना. हो, माझी मुलगी म्हणून ये. टाटा अर्चना. अरे पोचवायला जा. आहेत ना दिसे बाबा बरोबर. केतन, तू ना. तू ना. बोल बोल. आई विसरू नकोस, ती फक्त 2 दिवसांसाठी आलेली आणि मी आयुष्यभर राहणार आहे तुझ्या बरोबर. हो हो, म्हणे आयुष्यभर. तोंड बघा. तोंड बघा. आज सकाळीच बघितलं शेव करता. उद्या लग्न करशील आणि बायकोचा पदर पकडून निघून जाशील. ओ, नवीन भविष्यवाणी वाटतं. आता खरं लग्न केव्हा करतोय? हॅलो अर्चना, हॅलो हॅलो थांब. हॅलो पळ पळ पळून पळून कुठवर पळशील? घोड मैदान जवळच आहे. दीदी काय ग, बस ना. कसला विचार करत होतीस? विचार काय नाही अगं, दिवसभराच्या घटनांचा आढावा घेत होते. बाकी काय, आज ना माझा दिवस खूप मस्त गेला. काय सांगतेस, काय घडलं काय? अगं हर्षदास तिच्या घरी गेली कायमची. काय सांगतेस मग तिचं ते प्रेम प्रकरण? केतन शायनी सगळं इतकं छान हँडल केलं ना की काही प्रॉब्लेमच आला नाही. ऐक ना, मला की नाही त्यांना एकदा भेटायचंय. कशाला? अगं कशाला म्हणजे काय? अगं एकतर सलोनीच्या वेळेस त्यांनी केतनला आपल्या मदतीला पाठवलं, वर पैसेही दिलेत. अगं पण आपण कुठे घेतले ते पैसे? अगं घेतले नसले तरी त्यांनी तेवढं औदार्य दाखवलं, त्यांचे आभार नको मानायला. काही नको, मी केतनकडनं निरोप पाठवेन. हो, आणि तुझी लग्नाची बोलणी करायला तू काय करशील? की त्यावेळीसही कुणावर तरी निरोप पाठवायचा? हा ए, मला नाही इतक्यात लग्न करायचं. आधी तू सिया दीदी लग्न करा, मग माझं मी बघेन. अगे पहिले आप करता करता ना आपल्या सगळ्यांचीच गाडी सुटणार आहे बहुतेक. सायली, संधी आली आहे ना तर ती हातातून सोडू नको. वय वाढलं ना की सगळंच कठीण होऊन बसतं, मग मनही मरायला लागतं. तू कधीच लग्न करणार नाहीस? मी माझं नाही सांगत आहे. पण मी तुला विचारते ना. माझं बघू, तुझ्या हाती संधी आली आहे ना ती आजची सोडू नकोस. एक एक जणी तुम्ही मार्गी लागा गं. ठीक आहे, तशी वेळ येईल तेव्हा बघू. तुझा आजचा दिवस कसा गेला? अरे हो, सांगायचंच राहिलं. एक गुड न्यूज आहे, मला की नाही प्रमोशन मिळते. कॉंग्रॅट्स. थँक्स. पण त्याच्याबरोबर एक दुसरी न्यूज आहे. कोणती? गिरीश मुंबई सोडून पुण्याला स्थायिक होतोय कायमचा. बरं मग. सायली. अगं मी वाईट अर्थाने नाही म्हणत आहे, शेवटी त्यांनी कुठे राहायचं हा त्याचा निर्णय आहे आणि त्यांनी घेतलाय तो. मी त्याच्या पुढचं विचारते. काय? तो पुण्याला जातोय म्हणून तुला वाईट तर नाही ना वाटत आहे? नाही कळत. नाही कळत म्हणजे काय अगं? दीदी आता तो फक्त मित्रच आहे ना. सायली तू असं का विचारतेस? जर मित्र म्हणून असेल तर मित्र जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेले तरी ते मित्रच राहतात. पण प्रेमात असं नसतं ग, तिथे असा दुरावा त्रास देतो आणि
तो जाणार म्हणून तू दुःखी असशील तर तुला तुझ्या मैत्रीचा परत एकदा विचार करायला हवा. आणि जर मैत्रीचे असा मनाने कौल दिला तर आयुष्यात जवळ कोण असावं ह्याचा विचार कर. अगं जग संपलेलं नाही आहे. कुणी ना कुणी असं असतंच जो आपली काळजी करत असत. फक्त आपल्याला ते दिसत नाही. आपलं मन गतकाळात रमत आणि समोरच्याकडे आपण कानाडोळा करतो. सायली मोठी झालीस ग तू. सॉरी जरा जास्तच बोलले ना. नाही ग खर तर तू इतका विचार करायला लागलीस ते बघून खूप बरं वाटलं. मन थोडं भरकटत होत. तू येऊन केवढा मोठा दिलासा दिलास. खरच मोठी झालीस बाळा. अगं हे सगळं तू शिकवलेलं आहेस. तुझी शिकवण तू विसरत होतीस ती तुला आठवण करून दिली एवढंच. खरंय ग बाळा आपण आपल्या मार्गावरून भरकटत असतो. तू येऊन योग्य दिशा दिलीस. दीदी मी एकदा गिरीशला जाऊन भेटणार आहे कदाचित उद्याच. मी जी चूक केली आहे त्याची माफी मागायची आहे मला. सगळे म्हणतात तुम्ही या घरासाठी खूप त्याग केलाय. खरंच केलाही असे पण तुम्ही या घरासाठी इतकं केलं असतानाही ह्या घरात काय चाललंय त्याच्यावर तुमचं लक्षच नाहीये ह्याच मला नवल वाटतंय. 5-6 महिन्यापूर्वी तुमची एक बहीण हरवली होती. हो तीच पुन्हा हरवली आहे म्हणजे आता आम्ही तिला पुन्हा शोधायचं. असं काय म्हणतात